नमस्कार, मी डॉक्टर रुईकर. आपण बऱ्याचदा आपल्याशी तुम्ही माझ्याशी बोललो असणार आहात, कधी आपण काही चर्चा केली असणार आहे, पण एक या छोट्या व्हिडिओ क्लिपद्वारे आपण जरा इपिलेप्सी किंवा फिट्स ह्याच्याबद्दल जरा थोडीशी लांब चर्चा करूयात. कारण की जेव्हा तुम्ही आपण इथे भेटतो ओपीडीमध्ये किंवा बाहेर दुसऱ्या एका दवाखान्यात, तेव्हा प्रत्येक गोष्टी चर्चा होतेच असं नाही. तर काही गोष्टी अधिक तऱ्हेने स्पष्ट करण्याकरता, काही गोष्टींची उत्तर देण्याकरता, आणि तुमच्या मनातले प्रश्न जे बाकी बऱ्याच लोकांनी पहिले विचारले, सगळ्यांच्या प्रश्नांची एक लिस्ट करून त्याचे कॉमन उत्तर आपण या क्लिपमध्ये बघूयात. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना इपिलेप्सी किंवा फिट्स हा प्रकार असतो. फार पूर्वीपासूनचा हा प्रकार आहे. जर तुम्ही फार पूर्वी, साधारणतः 3 ते 5 हजार वर्षापूर्वीची जर इजिप्त किंवा ग्रीसमध्ये काही चित्र बघितली, तर काही असे चित्र आहेत की वर देवदूत एक शाप देतोय आणि खाली एका मुद्रा फिट्स येत आहेत, जे खूप पूर्वीपासून भारतामध्ये बाहेरच्या बाकी देशांमध्ये फिट्स म्हणजे हा देवाचा प्रकोप किंवा भूताने झपाटणे ह्या तऱ्हेने समजायचं. आणि तेव्हा औषधही नव्हती, याला जास्तीत जास्त औषध मागच्या काही वर्षांमध्ये अवलंबून झाले. औषध नसल्यामुळे खूप समज गैरसमज पसरत गेले आणि आता पण त्यातले बरेच समज आणि गैरसमज आपल्या आणि आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत. तर प्रत्येक वेळा फिट्स म्हणजेच इपिलेप्सी असेल असं नाही. फिट्स आणि इपिलेप्सी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बऱ्याच माणसाला फिट्स कशा मिळते, जर कोणी अचानक रस्त्यावर पडला, मार लागला, डोक्यात इन्फेक्शन झालं, किंवा कधी कधी अल्कोहोलमुळे शरीरातले कधी साखर किंवा बाकी काही घटक जर कमी झाले, तर या सगळ्या कारणांमुळे पण फिट्स येऊ शकतात. पण ती इपिलेप्सी असेल असं नाही. इपिलेप्सीच्या पेशंट्सना या सगळ्या कारणांव्यतिरिक्त, म्हणजे काही कारण नसताना अचानक फिट्स येतात. फिट्स येतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, आपल्यातल्या काही लोकांनी बघितलं असेल किंवा काही लोकांनी बघितलं नसेल. तर बऱ्याच जेव्हा एखाद्या माणसाला फिट्स येतात, तर बहुतेक वेळा तो माणूस कधी झोपेतही असतो, कधी जागाही असतो, कधी शाळेत असेल, कधी ऑफिसमध्ये असेल, किंवा कधी गाडीत असेल, तो कुठेही असू शकतो आणि दिवसाच्या कुठल्याही वेळेला ही घटना घडू शकते. पण तरी पण काही लोकांमध्ये रात्री जास्त घडते किंवा काही लोकांमध्ये दिवसा जास्त घडते. तर अचानक बहुतांश वेळेला असं होतं की तो माणूस एकदम बोलायचं बंद करतो, शून्यात बघतो. त्यांनी असं शून्यात बघणं सुरू केल्यानंतर कधी कधी एक हात किंवा एक पाय टाईट होतो किंवा एका साईडला बघतो, आणि त्यावर तुम्ही जर काही प्रश्न विचारत, नाव काय, पाणी पाहिजे, तो काहीच उत्तर देत नाही. असे काही सेकंद गेल्यानंतर अचानक कधी कधी माणूस खाली पडू शकतो. काही लोकांमध्ये यास 5-10 सेकंदांमध्ये थांबते, किंवा कधी कधी काही लोकांमध्ये ह्याच्यापेक्षा पुढे पण फिट्सचा तीव्रता वाढू शकते. मग पुढच्या टप्प्यात अचानक दोन्ही हात पाय टाईट होणे, ते जवळजवळ 15-20 सेकंदांकरता किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याने झटके देणे, पूर्ण शरीराची वेळीवाकडे हालचाल होणे, त्या काळामध्ये डोळे पूर्ण वर बघणे, तोंडाला फेस येणे, कधी कधी जीभ चावले जाणे, अशा काही घटना घडू शकतात. प्रत्येक वेळा घडतील असं नाही. ते झाल्यानंतर काही लोकांमध्ये लघवी किंवा संडास या नकळतपणे पण निघून जातात. साधारणतः 20-30 सेकंद ते 1-1.5 मिनिट हा फिट्सचा कालावधी असतो. आणि या एका कालावधीमध्ये त्या पेशंटशी तो आपल्या पूर्ण त्याच्या आवाक्या बाहेर असतो. म्हणून त्याला कुठली आपण फक्त मदत करायची, पण त्याला प्रश्न विचारणं, पाणी देणं हे आपण उपाय करत नाही. फिट्स येऊन गेल्यानंतर अचानक जेव्हा तो पेशंट फिट्स म्हणून थांबतो, तर त्यावेळेला तो कधी कधी कन्फ्यूज असतो. पुढचे 15-20 मिनिटं कन्फ्युजन असेल, किंवा कधी कधी वेड्यासारखं वागणं असेल, म्हणजे प्रॉपर अचानक तो उठून पळेल, अचानक काही वेड्यासारखं बोलेल, कोणाच्या अंगावर जाईल, कधी कधी एखाद्या वेळेला तो पूर्णपणे वेगळ्याच व्यक्तीसारखं विक्षिप्तपणे बिहेव करेल, हे करेल, पण त्याला ते कळत नाही. हे सगळं ते नकळतपणे होतं. कधी कधी उलटी होते किंवा डोकं खूप दुखतं, हे त्याच्यानंतर अर्धा एकच होऊ शकतं. आणि बऱ्याच फिट्सच्या काळात किंवा नंतर उलटी झाल्यामुळे छातीमध्ये उलटी किंवा लाळ जाऊन दम घुटण्याचा पण प्रकार घडू शकतो. ह्या सगळ्या फिट्सच्या काळात होतं आणि हे सगळं फक्त 2 ते 3 मिनिटात ह्याच्यात घडतं. तर त्या काळात मदती निश्चित गरज. बऱ्याच ते जर समजा आपण समोर फिट्स बघितले, तर मग आपण काय करायचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरून जाऊ नका. तुम्ही जर एकटा असाल तर लक्षात ठेवा की समोरच्या माणसात तुमच्या मदतीची गरज आहे. त्याला प्रश्न विचारणं किंवा पाणी देणं किंवा दुसरं काही करण्यापेक्षा सगळ्यात पर्यंत मदतीची गरज आहे. तो जिथे आहे त्या ठिकाणापासून त्याला सिक्युअर ठिकाण, समजा रस्त्यावर जर असेल तर रस्त्याच्या कोपऱ्यात घ्या, स्टूलवर बसला असेल तर खाली जमिनीत घेऊन खाली झोपवा. जिथं असेल आपण त्या ठिकाणी त्याला सेफ ठिकाणी झोपवा. जर समजा रेल्वेमध्ये आहात, तर त्याला रेल्वेच्या बेडवर फ्लॅट करा, तिथल्या तिथे त्याला बेडवर झोपवा. म्हणजे आसपासच्या लोकांनी गर्दी कमी करून त्या माणसाला आहे त्या ठिकाणी झोपवावं. त्याच्यानंतर त्याला एका अंगावर टर्न केलेलं नेहमी चांगलं असतं, तर त्याच्यामुळे दाळाची तोंडात असते ती बाहेर जाते आणि आतमध्ये छातीत जात नाही. फक्त एका अंगावर टर्न करावं. जर समजा बऱ्याचदा दात टाईट असतात किंवा कधी कधी जीभ चावली जात असतं, मग अशा वेळेला बरेच लोक तोंड उघडण्याचा प्रयत्न करतात, बोट घालतात, किंवा कधी कधी चमचाही घालतात, एखादी लोखंडी वस्तू घालतात. तर हे चमचा घालणे, बोट घालून दात खिळ उघडण्याचे प्रकार करायचे नाही.
जर फारच ज्यांच्या घरात नेहमी कोणी फिट सांग असेल तर ते फक्त रुमालाची घडी करून किंवा जीप चालवल्या म्हणून एखाद्या टाईट कॉटनचा काही वस्तू ठेवू शकतात, पण त्याला काहीच करू नका. कारण बहुतेक वेळा इन्वर्ट मुव्हमेंट असे काही तुमच्या बोटाला इजा होईल किंवा कधी कधी चमचा वगैरे फुटून पण आत गेल्याची घटना घडल्या. त्यामुळे तोंडात काही टाकू नका, फक्त एका अंगावर करा. लाळ कसं तर लाळ पुसून घ्या आणि एका अंगावर फक्त त्या माणसाला करून ठेवा. दुसरं म्हणजे आसपासची गर्दी करू नका. कधी कधी कोणी एखादी लोखंडाची वस्तू घेतात, कोणी कांदा आणतात किंवा चप्पल आणतात, अशी काही तुरच्या वस्तू घेऊन तिथं वास द्यायचा लोक प्रयत्न करतात आणि त्यांना वाटतं की या वासामुळे हा माणूस उठून बसतात, पण तसं काहीही होत नसतं. एक 15-20 सेकंद झाल्यानंतर ते फिट्स ऑटोमॅटिक थांबते. त्यामुळे मधल्या काळात काही करू नका. जर काही लोकांमध्ये ज्यांना नेहमी फिट्स असतात त्यांना काही गोळ्या देऊन ठेवलेल्या असतात, जर तुम्ही ओळखीचे असाल तर त्यांच्याकडे असं गोळा किंवा एखादा एक नाकात मारायचा स्प्रे असतो. जर तुम्हाला जर माहीत असेल तर हा जरी गोळी तोंडात ठेवली किंवा जर नाकात मारायचा स्प्रे जर 5-6 वेळा नाकात मारला, दोन्ही नाकाने केला, तर फिट्स ताबडतोब थांबू शकते. जर तुम्ही घरातील व्यक्ती आहात आणि तुम्हाला माहिती की माणसाला फिट्स येते, तर या दोन वस्तू कुठे आहेत त्याची माहिती करून ठेवा आणि पटकन त्या माणसाला एका अंगावर करून हा स्प्रे नाकात मारा. बऱ्याचदा फिट लवकर थांबेल. ही मागच्या 2-4 वर्षापासून आलेलं नवीन आणि छान औषध आहे जे सगळ्यात उपयोगी होतं. आणि पुढे जर आता या माणसाला एकदा फिट्स येऊन गेली, पुढे काय करायचं? पुढे सगळ्यात पहिले गर्दीने एकदम सोडून जाणं असं नाही. कधी जर घरात फिट आली तर अचानक कुठेतरी फोन करत बसण्यापेक्षा तर सगळ्यात जवळच्या दवाखान्यात न्या. कारण बाकी कुठेही फोन करण्यापेक्षा जर फिट थांबत असेल जवळच्या दवाखान्यात घेऊन एखादं इंजेक्शन दिलं तर फिट्स पटकन अचानक आलेल्या फिट्सच्या संदर्भात आपण हे ताबडतोब करायचे उपचार आहेत. आणि फिट्स मेडिकल इमर्जन्सी असते. त्याच्यामुळे जसं एखादा माणसाला ऍक्सिडेंट झाला की त्याला तात्काळ औषध आणि उपचाराची गरज असते, तर त्याचप्रमाणे ज्या माणसाला फिट्स चालू आहे त्या माणसाला जर फिट थांबत असेल तात्काळ उपचाराची गरज असते. त्याच्यामुळे अचानक घाबरून जाणे, सोडून जाणे किंवा कुठला तरी फोन हुकून फोन करत बसणे हे करण्यापेक्षा त्याला मदत करा, जे जास्त महत्वाचं आहे. आता समजा त्या आणि महत्वाचं म्हणजे कुठला दवाखाना आणि कुठं जाणं हे ठरवण्यापेक्षा सगळ्यात जवळच्या दवाखान्याने, कारण की तुम्ही जेवढ्या लवकर फिट्स थांबू शकता तेवढं त्या व्यक्तीकडं चांगलं असतं. सध्याच्या काळामध्ये 108 आणि बाकी काही ॲम्ब्युलन्सची सोयी पण अवेलेबल आहे. तर तुम्ही ताबडतोब जरी काही ओळखी नसेल तर फक्त त्या नंबरला फोन करून ताबडतोब त्याला पुढच्या उपचाराची सोय करू शकता. आता हे जर अचानक जर तुम्ही रस्त्यावर किंवा दुसऱ्या अनोळखी माणसांना बघितलं फिट्स म्हणून, काही लोकांच्या प्रिय व्यक्तींना किंवा काही लोकांच्या घरातल्या व्यक्तींना नेहमीच फिट्सचे त्रास येत असतात. कधी कधी एखाद्या माणसाला दिवसात पण 2-3 वेळा होतो, कोणाला वर्षात एखाद्या वेळेला होतो, कोणाला त्याच्यापेक्षा जास्त का असेल, याचं काही ही पूर्ण काळवेळेने ठेवून होणारी घटना असते. तर याच्यातले फिट्स येतात कशामुळे? तर आपल्या डोक्यामध्ये प्रचंड प्रमाणात वायरचं नेटवर्क असतं, 40 ते 100 बिलियन सेल्स असतात. आणि अशा या वायरच्या नेटवर्कमध्ये अचानक जर स्पार्कची किंवा हाय व्होल्टेजची ऍक्शन घडली तर अनकंट्रोल्ड स्पार्किंगच्या ऍक्शनमुळे फिट्स होतात, ज्या ईजी नावाच्या आपण डोक्याच्या पट्टीवर आपल्याला पिकअप करतात, या वेव्स आपल्याला बघता येतात आणि जे कन्फर्म त्याच्यामुळे होतं. जर समजा आपल्याला जर लोकांना असं फिट्स येतात मग त्याला कारण ओळखून पुढच्या ट्रीटमेंटची गरज असते. हे कारण ओळखण्याकरता आपण बऱ्याचदा सिटी स्कॅन, MRI स्कॅन आणि ईजी ह्या बेसिक तपास करतो. काही रेग्युलर ब्लड प्रेशर व्यतिरिक्त म्हणजे माणसाला साखर कमी जास्त नसावी, शरीरातलं क्षार सोडियमचं प्रमाण कमी जास्त नसावं, अल्कोहोलचं त्यांना सवय नसावी, ह्या सगळ्या काही गोष्टी असतात. जर ह्या गोष्टी असतात त्याला आपण पहिले दुरुस्त करणं गरजेचं असतं. आणि जर समजा घेतलं काही नसेल तर आपण ईजी आणि MRI करून फिट्सचा टाईप ठरवतो, कारण ते सगळ्या फिट्स सारख्या नसतात, फिटचे काही प्रकार असतात. तर आपण त्याचा प्रकार ठरवण्याकरता MRI आणि ईजी ह्या दोन गोष्टी आपल्याला मदत करतात. म्हणून प्रत्येक पहिल्या फिट्सच्या वेळेला किंवा नंतर कधी लागलं तर MRI ईजी आपल्याला गरज पडल्यास काढावं लागतं. त्याच्यानंतर पूर्वी जसं मी आपण चर्चा करत होतो तर पूर्वीच्या काळामध्ये यांना फार काही औषधोपचार अव्हेलेबल नव्हता, पण 1960 नंतर आणि स्पेशली मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये खूप चांगले आणि खूप सेफ असे औषधोपचार ह्याच्याकरता उपलब्ध झाले. ह्याच्याने साधारणतः 70 ते 75 म्हणजे रुपयामध्ये 12 लोकांच्या किंवा 75% लोकांच्या फिट्स जवळजवळ पूर्णपणे थांबतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. 10-20% लोकांना गोळ्या घेतल्यानंतर पण फिट्स याची शक्यता असते, पण त्यांची तीव्रता बहुतेक अंशी कमी होते. आणि ज्या 5-10% लोकांना 2 ते 3 मेडिसिन्स नंतर पण सलग फिट येत आहेत त्यांना पुढचे काही ॲडव्हान्स उपाय असतात की जे सगळ्या गावात अवेलेबल नाही आहेत, पण भारतातल्या काही मोठ्या मोठ्या सेंटर्सवर असे काही उपाय आहेत ज्याच्यामुळे ह्या पुढच्या काही पर्टिक्युलर औषधोपचारानंतर किंवा काही पर्टिक्युलर टेस्ट आणि त्यांच्या उपचारानंतर काही लोकांना सर्जरीनंतर ह्या फिट्स पण खूप चांगल्या तऱ्हेने किंवा पूर्णपणे थांबण्यात यश मिळू शकतं. त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये या गोष्टीला घाबरण्याची गरज नाही, फक्त योग्य निदान करून योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं, फिट्सचा टाईप बघून त्या टाईपचं औषध सुरू करणं गरजेचं. आजकाल गर्भवती बायकांना सुद्धा खूप चांगली सेफ अशी औषधं आलेली आहेत, मुलांकरता सेफ औषधं आहेत, वयोवृद्धांकरता सेफ. म्हणजे पूर्वीच्या काळात सारखे आणि आत्ताच्या औषधांमध्ये बरेच फरक आहेत आणि सध्याची औषधं ही जास्त सेफ प्रमाणात गणल्या जातात. ह्यांचं एकच असतं, आपल्याला बहुतेक लोकांना शुगर आणि BP हे आपले बरेच कोणी नातेवाईकांना माहिती असतं की आपण बघतो की हे लोक रोज औषध घेत
हे व्यक्ती नेहमीच जसं आपलं औषध घेतात की ते न चुकता आपलं साखरेचं औषध किंवा आपलं बीपीचं औषध सकाळ संध्याकाळ घेतात, त्याचप्रमाणे फिटच्या माणसाला आपलं फिटचं औषध न चुकता आणि वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे. कारण की या बहुतेक गोळ्या फक्त अर्धा किंवा एकच दिवस काम करतात, त्याच्यामुळे तुम्ही पहिले किती दिवस जर गोळ्या घेतल्या आणि जर अचानक जर गोळी मिस झाली तर त्यावेळेला फिटची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे औषधोपचार योग्य घ्या, वेळेवर घ्या आणि डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय हे गोळ्या औषधं बंद करू नका. जसं आपण सर्दी खोकल्याचे औषध घेऊन 8-15 दिवस बंद करतो तसं हे औषधं नसतात, हे औषधं खूप लांबकाळ घेण्याकरता असतात. बरेच लोक विचारतो की आपण औषधं किती वर्ष घ्यायची किंवा किती दिवस घ्यायचे, तर ह्याचं निश्चित गणित नसतं. जर एकही फिट जर 2 ते 4 वर्ष नाही आली तर आपण औषध कमी करून बघणं किंवा बंद करून बघण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अगोदर पण आपण एक ईजी रिपीट करून बघतो. जर समजा औषधं बंद केल्यानंतर 50% लोकांना औषधं फार लांब काळाकरता बंद करतात किंवा नेहमी करता बंद करता येतात, पण 2 ते 4 वर्ष जर एकही फिट्स नाही आणि जर आपण औषध बंद करून बघितलं तरी पण काही लोकांनंतर एखाद दुसरी फिटायची संभावना असते. आणि त्याकरता आपण बाकी काही गोष्टी सांगून ठेवतो, जसं रात्री वेळेत झोपा, उपवास ठेवू नका, वेळेवर जेवण करा, अल्कोहोल आणि मद्यपान यांचं सेवन अवॉइड करा, होता होतो ताण येणार प्रसंग टाळा. हे जर आपण पाळलं तर आपण बऱ्याच प्रमाणात फिट्स येण्याची प्रमाण कमी करू शकतो आणि वेळेत औषधं हे पण तेवढंच महत्वाचं. जर समजा आपले जे डॉक्टर साहेबांनी सांगितलंय त्याने जर समजा औषधांचा फारसा फायदा होत नसेल तर बऱ्याच तुम्ही न्युरोलॉजिस्टकडे जाऊ शकता किंवा न्युरोलॉजीमध्ये पण काही लोक इतर प्रोड्युस म्हणून असतात त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की रोज नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन औषधं अवेलेबल होतात, त्याचा आपल्याला निश्चित फायदा होऊ शकेल. आता पुढे या लोकांनी काही टाळायच्या गोष्टी असतात. जर फिट्स असेल तर काही गोष्टी आपण टाळतो, एक आपल्या सुरक्षेकरता आणि दुसरं समोरच्या माणसाच्या सुरक्षेकरता. तर कुठल्या? तर जर फिट्स येत असतील तर साधारणतः स्वतःहून ड्रायव्हिंग टाळावं, स्वतःहून वाहन चालवणं, कुठलंही वाहन असेल, 2-व्हीलर असेल, 4-व्हीलर असेल, तर आपण शक्यतो टाळावं. म्हणजे त्याची आपण घरातल्या व्यक्तींना किंवा जवळच्या व्यक्तींना ऑफिसमधल्या व्यक्तींना कल्पना द्यावी. तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जाऊ शकता, बस असेल, रेल्वे असेल, सिटी बस असेल, पण स्वतःहून वाहन टाळा. ते तुमच्याही सुरक्षेकरता आहे आणि समोरच्या माणसाच्या सुरक्षेकरता आहे. तुमच्या गोळ्या औषधं वेळेवर घ्या. दुसरं म्हणजे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स जसं पर्वतावर चढणे किंवा पोहणे ह्या गोष्टी आपण होता होतो टाळाव्यात. बाकी जे रेग्युलर स्पोर्ट्स असतात, जर टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, बाकी जर काही तुमच्या बैठे आणि काही मैदानी खेळ असेल जसं मुलांकरता असेल त्यांना आपण काही हरकत नाही. साधारणतः फिट्स येणाऱ्या मुलाला शाळा बंद करायचं कुठलंही कारण नाही, त्यांना अवश्य शाळेत पाठवा. ते आणि बाकी मुलांमध्ये काहीही फरक नसतो आणि त्यांना पूर्णपणे त्यांची शाळा आणि व्यवस्थित करू द्या. तुम्ही फिट्स येतात म्हणून कुठली नोकरी करायचं टाळणं किंवा व्यवसाय करायचं टाळणं, स्वतःचे उद्योगधंदे उभारायचं टाळणं असं करायचं नाही. जगातल्या खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना फिट्स आहेत तुम्हाला माहीत पण नसतं, पण तुम्ही मला फिट्स आहेत म्हणून कुठली गोष्ट टाळू नका. उलट त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित आणि फार चांगल्या तऱ्हेने करायचं आहे. त्याकरता आपल्याला कुठे कमी समजायचं नाही आणि त्याकरता कुठून घाबरून जायचं नाही. योग्य औषधचा ही आपली महत्वाची गुरुकिल्ली आहे. तर जेव्हा आपण या पुढे काही टाळायच्या गोष्टी करतो, या टाळल्यानंतर जर आपण व्यवस्थित जर औषध घेतले तर आपल्याला बहुतेक वेळा खूप लांबचा आणि चांगला फायदा आहे. त्याचप्रमाणे कधी कधी काही लोकांना अचानक फिट्स येतात, जसं कोणी अचानक दारू केल्यामुळे, काही लोकांना इन्फेक्शन्स नंतर किंवा काही लोकांना मार असल्यामुळे, त्या तेव्हा जेव्हा आपण फिट्स येतात तर त्यावेळेला जेव्हा आपण औषध वापरतो ते बहुतेक आपण कमी काळाकरता वापरतो आणि जेव्हा इपिलेप्सी या प्रकारात वापरतो तेव्हा आपण जरा जास्त काळाकरता वापरतो. त्याच्यामुळे तुमचा औषधोपचार हा तुमच्या मनाने ठरवू नका. नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या, तुमच्या गावचे फिजिशियन्स किंवा एमडी मेडिसिन डॉक्टर त्यांचा सल्ला घ्या, किंवा न्युरोलॉजिस्ट तुमच्या गावाच्या आसपास असतील तर तुम्ही त्यांचा सल्ला घ्या. आणि औषध चालू किंवा बंद हे मनाने करू नका. आपल्याकडे बऱ्याचदा असं असतं की अचानक मला असं वाटलं किंवा या डॉक्टर साहेबांनी सांगितलं म्हणून आपण बऱ्याचदा औषध चालू किंवा बंद करत असतो. असं मनाने चालू बंद करू नका किंवा उपासा दिवशी औषध टाळले, कारण की माझा उपासाने यात औषध नाही घेतलं, मी अचानक गावाला गेलो का लग्नाला गेलो औषध घेऊन नाही गेलं. तर त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मी मला इतक्यादा हे चालू आहे, तर मला समजा मी एखाद्या वेळेला औषध बंद केलं आणि तरी पण मला एखाद्या फिट आली, तर अशा वेळेला काय करतात? अशा वेळेला मनाही परत तेच औषध सुरू करू नका. परत एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण की ते आपल्या जास्त फायद्याचं आहे. माझ्या सगळ्या पेशंट्सना की ज्यांना फिट्स आहेत किंवा न्यूरोलॉजी काही पेशंट्स आहेत त्या सगळ्या लोकांना मी ऑल द बेस्ट चिंततो. आणि जर तुम्हाला कधी काही अडचण वाटली तर कधी तुम्ही या, आपण परत मुक्तपणे चर्चा करू, तुमच्या प्रत्येक गोष्टींची उत्तर आपण सॉल्व्ह करू. आणि त्याच्यानंतर फक्त वेळेत औषध घेऊन आपण वेळेत हे करू, त्याच्यामुळे तुम्ही, तुमचे कुटुंबीय आणि बाकी सगळ्यांचं ह्याचं निश्चित चांगलं होणार आहे. तर या तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट चिंततून माझ्या